नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ नव्वा वारली चित्रकला आज आपल्याला वारली चित्रकला या पाठाचा अभ्यास अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक स्वाध्यायाच्या माध्यमातून करायचं आहे आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्याय उपप्रश्न व्याकरण प्रकल्प याच्या माध्यमातून करायचं आहे आणि वारली चित्रकला हे नेमकं का काय आहे हे समजून घ्यायचं आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे जन्म एकोणीसशे एकोणचाळीस मृत्यू दोन हजार सहा व्यासंगी लेखक संशोधक विचारवंत आणि साहित्यिक आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते आदर्श आश्रमशाळा आदिवासींचा प्रश्न भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन प्रसिद्ध तर वारली वारली ही काय आहे एक आदिवासी जमात आहे आणि त्यांची चित्रकला खूप प्रसिद्ध आहे त्यावर हा पाठ अवलंबून आहे भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते अशा प्रकारे आपण प्रस्तावना पाहिली आहे त्या खाली आपल्याला प्रस्तावनेमध्ये एक प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आहे गायनकला नृत नु, नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलातून आपल्याला आनंद मिळतो यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते का ते लिहा तर उत्तर आपल्या अंगी जी कला आहे ती जोपासणे आवश्यक आहे म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्याला येते म्हणून नाही करायची तर आपल्याला काय येते आपल्या अंगी कोणती कला आहे ती कला जोपासणे आवश्यक आहे कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करणे म्हणजे कला उदाहरण संगीतकला पुष्परचना रांगोळी काढण्याची कला नृत्यकला आता चौसष्ट कला आहेत त्यापैकी आपण कोणतीही कला जोपासू शकतो अलीकडे पासष्ट कला झाले आहे त्यामध्ये जाहिरात ही एक कला समाविष्ट झालेली आहे आपल्या अंगी जी कला आहे त्यावर कार्य करताना खूप आनंद होतो त्याहीपेक्षा कलेचा लाभ घेणारे म्हणजेच आपली कला पाहणारे अनुभवणारे वापरणारे खूप आनंदी होतात आणि ही कला जोपासणाऱ्यासाठी सर्वात मोठी सुखद बाब आहे आणि त्यासाठी आपल्याला ती कला खूप जोपासावीशी वाटते अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहिता येते आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो उत्तर उत्तर आपल्याला दोन ते तीन वाक्यात लिहायचं हे खूप छोटं किंवा खूप मोठं सुद्धा लिहायचं नाही एका वाक्यात उत्तर लिहायचं नाही किंवा खूप दहा ते पंधरा वाक्यातसुद्धा उत्तर लिहायचं नाही दोन ते ती तीन ओळी आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर उत्तर वारली चित्रे मुखवटे लाकडी कुरीवकाम धातूकाम मृणमूर्ती वाद्य पाषाणमूर्ती शिकारीची साधने इत्यादी गोष्टीतून महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो दुसरा प्रश्न आहे आ आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात उत्तर आदिवासी लोक चित्रे काढताना तांदळाच्या पिठात पाणी ओतून तयार केलेले द्रव बांबूच्या काड्या हळद कुंकू रंगीत फुले झाडांचा चीक इत्यादी साहित्याचा वापर करतात तिसरा प्रश्न आहे ई वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात उत्तर वारली चित्रकार झाडे रंगवताना झाडाच्या मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो त्यातून झाड उगवण्याची भावना प्रगट होते जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन ते रंगवतात चौथा प्रश्न आहे ई वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्याच्या आकारातून काय घेतले उत्तर वारली चित्रकाराने पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली म्हणजेच पाकळ्याच्या आकारातून रेषांचा बाग घेतला आणि फांद्याच्या आकारातून त्याने रेषांची वळणे घेतली पाचवा प्रश्न आहे ऊ वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते तर उत्तर वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली प्रदेशात छोट्या छोट्या वस्त्यात फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो अशा प्रकारे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत उत्तर वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्नविधी दैनंदिन जीवन व लोकजीवनाचे रेखाटन आढळते त्यामध्ये आजूबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नदी नाले डोंगर पहाड वणी जंगले नृत्य घरदार शेतीचे हंगाम शिवार जत्रा इत्यादी विषयावरून वारली चित्रकलेमध्ये भित्तीचत्रे रेखाटलेली आहेत वारली चित्रकलेचे पोषण त्यांची संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्ग या घटकांवर झाले आहे म्हणून या सर्व विषयावरती काय करतात भित्तिचित्रे रेखाटतात दुसरा प्रश्न आहे आ वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात उत्तर वारली चित्रकार हे झाडे रंगवत असताना कायम सुरुवातीला मुळापासून सुरुवात करतात आणि झाडाच्या शेंड्याकडे शेवट करतात त्यामधून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होत असते इतर चित्रकार झाड रेखाटत असताना नेमकी उलटे रेखाटतात वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते अशा प्रकारे वारले चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन मांडतात वारली चित्रकलेत रोजच्या जीवनातील त्रिकोण चौकोन वर्तुळ हे मूलभूत आकार असतात याच्याच माध्यमातून ते काय करत असतात तर चित्रे काढत असतात आपल्या शरीरासारखी उभी रेषा त्यांच्या चित्रात रंगवलेली असते ते आकार वापरूनच ती चित्रे काढतात परंतु तिच्यात सुद्धा आपल्याला खूप सारी विविधता जाणवते आणि त्यातूनच ते त्यांच्या मनातील सकारात्मक दृष्टिकोन प्रकट करत असतात अशा प्रकारे प्रश्न दुसरा आपण पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायची आहेत त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल उत्तर त्यामध्ये आपण विविध चित्रे काढू शकतो जसे की पाण्याचा अपव्यय टाळा हे दर्शवणारे चित्र राष्ट्रीय प्राणी पक्षी देशाचे नकाशे थोर व्यक्तिमत्व वाहतुकीचे नियम वारली चित्रे परिसरातील झाडांची चित्रे आरोग्यविषयक माहिती देणारी चित्र पशुपक्षी यामध्ये जंगली व पाळीव प्राणी यांची चित्रे पर्यावरणाची माहिती देणारी चित्रे संतांची चित्रे यामध्ये विविध नेत्यांची चित्रेसुद्धा आपण काढू शकतो आणि निसर्ग चित्रे प्रश्न चौथा आहे वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल तर उत्तर वारली चित्रकला आजकाल टी शर्ट कुर्ता साडी बेडशीट्स पिशव्या पर्स भेटवस्तू भेट, भेट यावर देखील रेखाटलेली दिसते त्याचप्रमाणे घराच्या भिंती घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नाही तर परदेशात देखील उमटली आहे म्हणून वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले जाते वारली कलेचा आता सर्वत्र वापर होताना दिसतो यामुळे ही कला आता तेवढं समाजापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पसरलेली आहे अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण खिळूया शब्दांशी यामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया त्यामध्ये अ आहे हे शब्द असेच लिहा खाली काही शब्द दिले आहेत त्यांचे आपण वाचन करूया ते तुम्ही पाहून असेच्या असेच लिहायचे आहेत तर ते शब्द आहेत पशुपक्षी पाषाणमूर्ती प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध उदयनमुख संस्कृती इंद्रधनुष्य सृष्टीला चित्राकृती भित्तिचित्रे अर्धवर्तुळ भौमितिक घरदार या शब्दासारखे पाठातील जोड शब्द शोधून लिहा उत्तर तसे शब्द आपण पाठातून शोधून लिहू जसे की जवळजवळ आगळेवेगळे वृक्षवेली आजूबाजू छोट्या छोट्या चौकोन त्रिकोणाकृती साध्या साध्या आजकाल नदीनाले पशुपक्षी शुभ्र उभे आडवे सात आठ अशा प्रकारे आपल्याला घरदार या शब्दासारखे पाठातील इतर जोड शब्द शोधून लिहिता येतात ई आहे खालील शब्दांची फोड करा उदाहरण लिहून दिलं आहे धातुमूर्ती मूर्ती या शब्दाची फोड केल्यानंतर काय होते धातूची मूर्ती तसं मृणमूर्ती याची फोड केल्यानंतर मातीची मूर्ती मृण म्हणजे माती आणि मातीची मूर्ती असे त्याचा फोड करून शब्द तयार होतो पाषाणमूर्ती पाषाणमूर्ती म्हणजे पाषाणाची मूर्ती पाषाण म्हणजे दगड दगडाची मूर्ती किंवा पाषाणाची मूर्ती असं सुद्धा आपण लिहू शकतो सुवर्णमूर्ती सुवर्णमूर्ती म्हणजे सुवर्णाची मूर्ती सुवर्ण म्हणजे काय सोने सोन्याची मूर्ती किंवा सुवर्णाची मूर्ती अशा प्रकारे खेळू या शब्दांशी यामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास आपण केला आहे त्यानंतर आहे शोध घेऊया शोध घेऊयामध्ये अ आहे महाराष्ट्रातील कोणत्याही एका आदिवासी लोकजीवनाविषयी माहिती मिळवा व वर्गात सांगा आता आपल्याला शोध घेऊया यामध्ये महाराष्ट्रातील एका आदिवासी लोकजीवनाविषयी काय सांगितलं आहे तर माहिती मिळवायला सांगितली आहे तर आपण वारली या आदिवासी लोकजीवनाविषयी थोडक्यात माहिती मिळवूया तर महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात म्हणजेच कोणती तर वारली मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे त्यांचे निवासस्थान कशा प्रकारचे आहे म्हणजे ते राहतात कुठे कसे तर ते बघा वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र गुजरात व कर्नाटक या राज्यात तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे पालघर व नाशिक जिल्ह्यात त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात वारली पाड्यातच राहतात साधारण उंच वट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात वारली चित्रकलेचा प्रसार त्यांनी कुठे कसा आणि कधीपासून कशा पद्धतीने केला ते बघा नवी दिल्ली येथील आनंदग्राम येथे वारली संस्कृतीचे संग्रहालय आहे तिथे वारली चित्रे आहेत यशोधरा दालमिया यांच्या पुस्तकात वारली चित्रांच्या प्रतिकृती आहेत मूळ चित्रे सन पूर्व पंचवीसशे ते तीन हजार वर्षापूर्वीची असावीत मध्य प्रदेशातील भीमबेटका तेथील खडकांवरील चित्रे पूर्व पाचशे ते एक हजार या काळातील असावीत जिव्या सोमा म्हसे या वारली चित्रकला चित्रकलाकाराने वारली चित्रकला जगभरात पोचवली वारली चित्रकला यामध्ये या, या चित्रांमध्ये एक वर्तुळ एक त्रिकोण आणि एक चौरस असतो ही अत्यंत प्राथमिक भित्तीचित्रे अतिशय मूलभूत समजली जातात या चित्रात मध्यवर्ती भाग विशेष करून शिकार मासेमारी आणि शेती उत्सव आणि नृत्य झाडे आणि प्राणी अशा दृश्यांचा असतो मानवी आणि प्राणी दोन त्रिकोणाद्वारे प्रस्तुत केले जातात वरचा त्रिकोण म्हणजे पोट आणि खालचा लहान त्रिकोण म्हणजे ओटीपोट विधीचित्रे ही बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात भिंती बनवण्यासाठी झाडाच्या फांद्या आणि शेण यांचे मिश्रण वापरले जाते लाल गेरूने रंगवलेली भिंत वारली चित्रांची पार्श्वभूमी असते वारली चित्रकलेत फक्त पांढरा रंग वापरतात एक पांढरे रंगद्रव्य आणि घट्टपणा यावा म्हणून तांदळाची पिठी आणि डिंक असतो कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात भित्तिचित्रे फक्त विवाह सोहळ्यासारख्या विशेष प्रसंगी काढली जातात या, या ठिकाणी मी तुम्हाला एक एक यामध्ये वारली उदाहरण दाखवत आहे शोध घेऊया यामध्ये आ आहे आंतरजालाच्या साह्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असणाऱ्या आदिवासी जमातींची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या उदाहरण आदिवासी जमातींची नावे पोशाख सण लोकगीते लोककला नृत्य घरे इत्यादी सुरुवातीला आपण प्रमुख आदिवासी जमाती आणि त्यांचे वास्तव्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणती आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहते ते समजून घेऊया तर गोंड गोंड ही आदिवासी जमात आहे ती चंद्रपूर गडचिरोली नांदेड भिल्ल धुळे नंदुरबार जळगाव नांदेड अहमदनगर नाशिक कोकणा नाशिक धुळे कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश वारली ठाणे जिल्ह्यातील दहानू जव्हार मोखाडा तलासरीचे जंगल आणि ठाकर महादेव कोळी ह्या आदिवासी जमाती आहेत त्या पुणे अहमदनगर नाशिक ठाणे व रायगड कोलाम कोलाम यामध्ये राज्याच्या उत्तरेकडील म्हणजे सातपुडा पर्वतीय प्रदेश या प्रदेशामध्ये कोलाम ही आदिवासी जमात आढळते आणि आंध आंध यामध्ये परभणी नांदेड अकोला यवतमाळ अशा प्रकारे आपण आदिवासी जमातींची नावे बघितली आहे आणि त्यामध्ये ती कोणत्या जिल्ह्यात वास्तव्य करतात ते सुद्धा बघितलं आहे दुसरा मुद्दा आहे आदिवासींचा पोशाख कशा पद्धतीचा असतो तर आदिवासी च पोशाख हा त्यामध्ये वेगवेगळ्या जमाती आहेत त्या वेगवेगळ्या जमातीचा पोशाख वेगवेगळ्या पद्धतीचा असतो परंतु साधारणपणे फडकीचा वापर प्रामुख्याने होताना दिसतो याशिवाय पोलका आणि सहावारी साडीचा अर्धा तुकडा करून कोकणी स्त्रिया कमरेभोवती नेचत असतात त्यास लुगडं असं म्हणतात तसेच गळ्यात विविध आभूषणे दागिने परिधान करायची स्त्रियांना खूप हौस असते खास करून चांदीचे दागिने अधिक प्रमाणात वापरले जातात हातातील दंडात एल्या घालण्याची प्रथा समाजात प्रचलित आहे याशिवाय गळ्यात चांदीच्या साखळ्या आणि सोन्याचं अथवा साधे डोरले घालतात त्यास गोरसळ असे म्हणतात याच्या मध्यभागी मोठी वाटी बाजूला काळ्या मण्यांमध्ये थोडेफार सोन्याचे मणी असे मंगळसूत्र असते स्त्रीला लाल रंगाची व त्यावरच्या पांढऱ्या रंगाची ठिपक्यांची फडकी ओंढणी चोळी खांडवा नऊवारी लुगडं तर पुरुषास पेहराव डोक्याला पागोटा किंवा टोपी अंगात बंडी कमरेला धोतर असा असतो प्रदेशानुसार स्त्रियांची ओढणीत थोडे बदल आढळतात आता प्रदेशानुसार ओढणी घेण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी राहते किंवा पोशाखात सुद्धा थोडाफार फरक राहतो साधारणपणे पोशाख अशा पद्धतीचाच असतो त्यानंतरचा मुद्दा आहे सण आता आदिवासींचे सण कशा पद्धतीने ते साजरे करतात आदिवासी बांधव गुरे चारण्यासाठी जंगलात जात असतात सर्व आदिवासींनी वाघाला देव मानले आहे त्यामुळे आदिवासी भागांमध्ये वाघोबाची मंदिरे पाहायला मिळतात वाघदेवतेचे मंदिर हे गावाच्या वेशीवर असते मंदिरात दगडी चिऱ्यावर काही ठिकाणी लाकडावर वाघदेवता नागदेवता मोर सूर्य चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात दिवाळीच्या दिवशी आदिवासी बांधव वाघबारस ही प्रथा साजरी करतात या दिवशी गावातील आदिवासी बांधव निसर्गाची पूजा करतात पूजेच्या वेळी देवतेच्या मूर्तीला शेंदूर लावून दूध व पाण्याने आंघोळ घातली जाते हा सर्व पूजाविधी झाल्यानंतर दे ग्रामस्थ देवाला नारळ गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवितात दिंडोरी कळवण सुरगाणा सटाणा इगतपुरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवेद्यासह बोकडाचा नैवेद्य देखील दाखवला जातो दिवाळीच्या दिवशी आदिवासी गुरांना रंगवतात आणि त्यांची पूजा करतात मात्र इतरांप्रमाणे आदिवासींमध्ये फराळ केला जात नाही डहाणू तासुक्यामध्ये डहाणू तालुक्यामध्ये वाघ बारस तेरस चौदस आणि पुनम अशी चार दिवस दिवाळी साजरी केली जाते या दिवशी आदिवासी आपले घर शेणामातीने सारून काढतात तसेच दाराजवळ आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात आणि आदिवासी भागांमध्ये दिवाळीच्या दिवशी चवळीच्या शेंगा कंद शिजवले जातात तर रात्री तारपा नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला जातो तसेच आदिवासी लोकांमध्ये होळी हा सणसुद्धा खूप उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर लोकगीते यामध्ये विविध आदिवासी लोकांची गीते असतात ते त्यांच्या सण समारंभात लग्न विधीमध्ये ती लोकगीते गात असतात आता आपल्याला यूट्यूबवर सुद्धा ही गीते खूप ऐकायला मिळतील त्या गीतांचा अनुभव घ्या तसेच संगीतामध्ये ते म्हशीच्या शिंगाचा तुतारी हुकूम आनंदाने कापणीचा सण घोषित करतो आणि मंत्री कोतलोका आणि कुंडीर नावाचे विविध प्रकारचे ड्रम घेतात स्त्रियांचा एक गट लग्नाच्या उत्सवाच्या नेतृत्वात प्रतिध्वनी गातो लोककला यामध्ये निसर्गाशी संवाद साधित जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात सर्वच लोकसाहित्यविधाप्रमाणे लोककला हा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग असतो लोकजीवनात गीत नृत्य नाटक नाट्य हस्तकला इत्यादी सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग म्हणून आविष्कृत होतात नृत्य भारतात आदिवासी नृत्याचा उगम देवतांच्या नृत्यामधून झाला आहे देवापर्यंत पोचण्यासाठी नृत्य करणे हा एक मार्ग आहे अशी समजूत असल्याने आदिवासींची नृत्ये धर्मभावनेशी संलग्न असतात म्हणजे एकरूप असतात त्याचे निरनिराळे धर्मविधी नृत्यमय आहेत सामाजिक उत्सव समारंभ त्याचप्रमाणे शिकार कृषीशी संबंधित कामे ह्या सर्व बाबींशी नृत्ये जोडलेली आहेत आणि आता घरे शेवटचा मुद्दा आहे घरे निसर्गात राहून खऱ्या अर्थाने निसर्गाचे संवर्धन करणारे आदिवासी लोक नैसर्गिक संसाधनांचा वापर केलेल्या कुडाच्या घरात राहतात पावसाळ्यात आपला निवारा टिकवण्यासाठी हे आदिवासी आपल्या कच्च्या कुडाच्या घरांची डागडुजी नव्याने बांधणी पूर्ण करतात जिल्ह्यातील विविध आदिवासी वाड्यापाड्यांवर आता ही कुडाची घरे बनून तयार झाली आहेत तर काही फार्म हाऊस व कृषी पर्यटन केंद्रावर देखील अशा प्रकारची कुडाची घरे बनवली आहेत ही घरे पर्यटकांना देखील आकृष्ट करतात अशा प्रकारे आपण आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असणाऱ्या आदिवासी जमातींची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे म्हणजेच आदिवासी जमातींची नावे पोशाख सण लोकगीते लोककला नृत्य घरे यांच्या माध्यमातून घेतली आहे त्यानंतर आहे प्रकल्प प्रकल्पामध्ये पहिला प्रश्न आहे वारली प्रसंग चित्रे काढा रंगवा व वर्गात प्रदर्शन भरवा आता ही चित्रे तुम्हाला काढायची आहे आता यामध्ये गेरूने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते परंतु आता मातीच्या भिंतीसुद्धा नाही किंवा आपण अशा प्रकारची चित्रे कागदावर सुद्धा काढून आपल्या वर्गामध्ये लावू शकतो वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात त्रिकोण गोल आणि आयत या भौमितिक आकृतींचा प्रामुख्याने वापर करून वारली चित्रकलेत या कलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्याचा वापर करून तुम्ही सेंच्युरी पेपरवर चित्रे काढायची आहे आणि रंगात त्याचे वर्गामध्ये त्याचे प्रदर्शन भरवायचे आहे ते चित्रे छान रंगवायची आहेत जेणेकरून आपलं चित्र हे जास्तीत जास्त आकर्षित दिसेल दुसरा प्रश्न आहे वारली चित्राच्या कातरणापासून भेटकार्डे बनवा व विशेष प्रसंगी भेट द्या आपण जशी भेट कार्डे बनवतो तशीच भेट कार्डे बनवायची आहे परंतु त्यावर कशाचा वापर करायचा आहे तर वारली चित्रांचा आणि एकमेकांना वाढदिवसाला किंवा शाळेत जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यामध्ये एकमेकांना ती चित्रे किंवा ती भेट कार्डे भेट द्यायची आहेत तिसरा प्रश्न आहे वारली चित्रामध्ये काढायचे काही आकार खाली दिले आहेत त्यांचे निरीक्षण करा या चौकोनामध्ये बघा जे आकार दिले आहेत त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे त्याप्रमाणे पुढील चौकोनात चित्रे काढा एक चौकोन का दिला आहे रिकामा दिला आहे तशी चित्रे पाहून त्या चौकोनामध्ये काढायची आहेत चित्रात भरा ही चित्रे रेखाटताना तुम्हाला आलेले अनुभव लिहा ही चित्रे काढताना तुम्ही कोणकोणते आकार रेखाटले आहेत आता आपल्याला त्रिकोण चौकोन गोल वर्तुळ रेषा अशा प्रकारचे आकार काढून ही चित्रे तयार केली आहेत तर अनुभव कशा पद्धतीचा आला तर चित्रे काढायला सोपी वाटतात आणि मजा येते आनंद वाटतो त्यानंतर आपण समजून घेऊया यामध्ये खालील शब्दसमूहातील नाम व विशेषण यांचे सारणीनुसार वर्गीकरण करा शब्द आहेत पिवळसर गुलाब मोठा चेंडू मसालेदार भाजी लाल चुटूक कढी स्वच्छ रुमाल टवटवी चेहरा निळेशार पाणी रागीट घोडा तर उदाहरण म्हणून दिला हे नाम गुलाब आहे आणि विशेषण पिवळसर आहे दिलेल्या शब्दांचे नाम आणि विशेषण यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचे आहे त्यामध्ये नाम चेंडू आणि त्याचं विशेषण आहे मोठा भाजी विशेषण मसालेदार कळी विशेषण लालचुटूक रुमाल विशेषण स्वच्छ चेहरा विशेषण टवटवीत पाणी हे नाम आहे आणि विशेषण आहे निळेशार घोडा हे नाम आहे आणि त्यावर विशेषण आहे रागीत अशा प्रकारे आपल्याला याचे वर्गीकरण करता येते नामाविषयी अधिक माहिती सांगणारे विशेषण असते ते नाम ते विशेषणाची विशेष असते उदाहरण लाल भडक जास्वंद या उदाहरणात लाल भडक हे विशेषण व जास्वंद हे विशेष होय वरील शब्दसमूहातील गुलाब चेंडू भाजी कळी रुमाल चेहरा पाणी घोडा ही नामे आहेत म्हणजे वरील विशेषणांचे ते विशेष आहेत विशेषणांचे प्रकार कोणते आहेत बघा गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण त्यानंतर खालील शब्दसमूह वाचा वाचा त्यामध्ये हुशार कावळा आंबट बोरे कच्चा आंबा उंच इमारत काळा खडक हिरवागार पोपट आपण वरील अधोरेखित नामांना जी विशेषणे लावली आहेत ती गुणवाचक विशेषणे होय ही गुणवाचक विशेषणे नामांचे रंग रूप आकार व चव सांगणारी विशेषणे असतात खालील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणापैकी योग्य विशेषण लिहा कंसामध्ये दिले आहे पांढरे प्रचंड भव्य जाडे आंबट तर खाली काही वाक्य दिले आहे त्या वाक्यामध्येही योग्य विशेषण टाकून ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे पहिलं वाक्य आहे समुद्रात रिकामी जागा लाटा उसळतात उत्तर आहे प्रचंड समुद्रात प्रचंड लाटा उसळतात दुसरा आहे तिच्या अंगावर रिकामी जागा कपडे होते उत्तर आहे जाडे भरडे तिच्या अंगावर जाडे भरडे कपडे होते तिसरा आहे मला रिकामी जागा फुल आवडते उत्तर आहे पांढरे मला पांढरे फुल आवडते चौथं वाक्य आहे मी खाल्लेली संत्री रिकामी जागा होती उत्तर आंबट मी खाल्लेली संत्री आंबट होती आणि पाचवा आहे आबासाहेबांनी रिकामी जागा वाडा बांधला उत्तर आहे भव्य आबासाहेबांनी भव्य वाडा बांधला त्यानंतर पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये चित्र आहे चित्रामध्ये घर दिसत आहे मुलं दिसत आहे मुले खेळत आहेत झाडे दिसत आहे मांजर दिसत आहे त्यांचे खेळण्याचे साहित्य दिसत आहे तर पहिला प्रश्न आहे चित्रात एकूण किती मुले आहेत उत्तर तीन मुले आहेत दोन मुलं आणि एक मुलगी असे एकूण तीन मुले दिसत आहेत दुसरा है, चित्रात आहे चित्रात किती मांजरे आहेत उत्तर चित्रात एक मांजर आहे तिसरा प्रश्न मांजराच्या कितीपट मुले आहेत उत्तर मांजराच्या तिप्पट मुले आहेत आणि चौथा प्रश्न घरावर किती कौले आहेत उत्तर घरावर अनेक कौले आहेत उत्तरामध्ये लिहिलेल्या शब्दांना संख्यावाचक विशेषण म्हणतात प्रश्न चारच्या उत्तरातील खूप असंख्य अनेक अधिक हे शब्द देखील संख्यावाचक विशेषणे आहेत त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह घाला पहिलं वाक्य आहे अहमद कुठे गेला आहे यानंतर आहे यानंतर प्रश्नवाचक चिन्ह काढून हे वाक्य पूर्ण करता येते किंवा विरामचिन्ह हे घालता येते दुसरं आहे ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही यामध्ये गरजत होते यानंतर अर्धविराम द्यायचा आहे आणि पण पाऊस पडला नाही नाही यानंतर पूर्ण विराम द्यायचा आहे त्यानंतर तिसरं वाक्य आहे शर्वरी आंबा खाते खाते या शब्दानंतर पूर्णविराम द्यायचा आहे चौथं वाक्य आहे बापरे केवढी मोठी ही गुहा बापरे यानंतर उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे आणि गुहा या समोर सुद्धा उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे आणि शेवटचं वाक्य आहे प्रामाणिक हुशार मेहनती मुले सर्वांना आवडतात यानंतर प्रामाणिक यानंतर स्वल्पविराम हुशार यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे आणि आवडतात यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून ही वाक्य पूर्ण करता येतात अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे गायनकला नृत्यकला व चित्रकला यासारख्या कलातून आपल्याला आनंद मिळतो यासारखी कोणती कला, 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 या कला, या कला जोपासावी असे तुम्हाला वाटते आणि ती कला का जोपासावी असे वाटते ते लिहा या तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे उत्तर थोडक्यात लिहायचे आहे आणि तुमच्या अंगी नेमकी कोणती कला आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल आणि ती कला तुम्ही जोपासण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता ते लिहून पाठवायचं आहे तर अशा प्रकारे आपण वारली चित्रकला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम प्रकल्प व्याकरण गृहपाठ पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि मैति सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद